टीव्ही न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पुरामध्ये संपर्क तुटलेल्या गावांना देण्यात येणार मूलभूत सुविधा, उच्च न्यायालयाने दिला आदेश. शिंदे गटाच्या शिवसेनेला नागपूरमध्ये पदाधिकारी मिळेना, नागपुरात केवळ 3 नियुक्त्या. आणि नागपुरात घरफोडी करणाऱ्या युवकाला अटक, गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा पर्दाफाश. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यामधील पुरामध्ये संपर्क तुटलेल्या वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला या गावांना 4 आठवड्यांमध्ये तात्पुरते रस्ते, पूल व इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. गरज वाटल्यास यासाठी भारतीय सेना व बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची मदत घ्या, असंही सांगितले. पक्के रोड, पूल व इतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारला 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पुरामुळे संपर्क तुटलेल्या 4 गावांना मूलभूत सुविधा द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व वाल्मिकी एस ए मॅनेझेस यांच्या समक्ष सुनावणी झाली. या गावांतील आदिवासी नागरिकांनी गेल्या जूनमध्ये उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वतःच्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात बुधवारी आदिवासी व समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व वन विभागाचे प्रधान सचिव यांनाही प्रतिवादी करण्यात आले व सर्वांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यात कन्नमवार जलाशयामध्ये पाणी साचल्यानंतर या गावांचा संपर्क तुटतो. त्यानंतर नागरिकांना आरोग्य व इतर आवश्यक सेवांकरिता नावेने धोकादायक प्रवास करावा लागतो. सध्याचे आरोग्य केंद्र या क्षेत्रापासून 20 किलोमीटर लांब आहे. परिणामी अकस्मात परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. अतिप्रदूषणाच्या श्रेणीत गणल्या जाणाऱ्या कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पांना प्रदूषित उत्सर्जन नियंत्रण करणारे उपकरण लावण्यासाठी 2 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. टाटा पॉवर, अदानी पॉवर व JSW यासारख्या खासगी कंपन्यांनाही ही सवलत मिळणार आहे. मात्र दिलेल्या मुदतीत उपाययोजना न केल्यास दंडात्मक कारवाई आणि 2027 पर्यंत न केल्यास वीज प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने 5 सप्टेंबर रोजी हे परिपत्रक जारी केले. या वीज प्रकल्पांना फ्लू गॅस डिसल्फरायझेशन तंत्रज्ञान उपकरण बसवावेच लागणार आहे. मंत्रालयाने मार्च 2021 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मंत्रालयाचे प्रतिनिधी व सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी प्रतिनिधींचे टास्क फोर्स तयार करून वीज प्रकल्पांची 3 गटात विभागणी केली. राष्ट्रीय राजधानीच्या 10 किलोमीटरच्या परिघात व 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरालगतच्या प्रकल्पांना ए श्रेणीत, अधिक लोकसंख्या घनता असलेल्या शहराजवळच्या प्रकल्पांना बी श्रेणी व उर्वरित प्रकल्पांना सी श्रेणीत विभागणी केली. त्यानुसार ए श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत FGD लावायचे आहे. बी श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर 2025 पर्यंत आणि सी श्रेणीच्या प्रकल्पांना डिसेंबर 2026 पर्यंत उपकरण बसवायचे आहेत. उपाययोजना न केल्यास ए श्रेणीच्या प्रकल्पांवर 2024 पासून व उर्वरित प्रकल्पांवर 2026 पासून दंडात्मक कारवाई केली जाईल. 2027 नंतर मात्र प्रकल्प बंद पाडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या वंचित दुर्बल घटकांतील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंसहाय्यतेतून सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रत्येक गावात युवागट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य देत 50,000 तरुण उद्योजक घडवले जाणार आहे. याशिवाय राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे बेंचमार्क सर्वेक्षण करून धोरणात्मक शिफारशीसह संशोधन अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र त्यांना जिल्ह्यात पदाधिकारी मिळत नसून फक्त 3 नियुक्त्या दिल्यावरून उघडकीस आले आहे.
चौथा पदाधिकारी सुद्धा त्यांना मिळालेला नाही। त्यामुळे ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे। अशा कार्यकारिणीने शिवसेनेची कोणतीही हानी होणार नाही, कारण जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक एकजुटीने आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे। खासदार कृपाल तुमाने यांनी पत्रकार परिषद आयोजित करून नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्याची घोषणा केली। आमच्याकडे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, बूथ प्रमुख पर्यंत बांधणी असल्याचे जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात एक उपजिल्हा प्रमुख, एक तालुका प्रमुख, एक विधानसभा संघटक असे 3 पदाधिकारी जाहीर केले। ते सुद्धा किरण पांडव यांच्यासोबत गेलेले आहेत। ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे। अशा कार्यकारिणीने शिवसेनेचे नुकसान होणार नाही। 8 वर्षे ज्या जिल्ह्याचे खासदार होते त्या जिल्ह्यातील एकही शिवसैनिक खासदारासोबत नाही, म्हणून जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी ज्यांना जाहीर करता आली नाही ते बूथ प्रमुखपर्यंत बांधणी असल्याचा पोकळ दावा करीत आहेत। जिल्ह्यात एकही शिवसैनिक त्यांच्यासोबत नाही। त्यांची दयनीय स्थिती जिल्ह्यामध्ये असताना नवरात्रीमध्ये मोठा बॉम्ब फोडण्याची पोकळ घोषणा त्यांनी केली। बॉम्ब 2024 फुटणार आहे, आपली खासदारकी सुद्धा संपुष्टात येणार आहे, त्यांना पुढची पत्रकार परिषद माजी खासदार म्हणून घ्यावी लागणार आहे, असाही दावा राजू हरणे यांनी पत्रकांच्या माध्यमातून केला आहे। गोंदियामध्ये गेल्या 2 वर्षांपासून कोरोनानंतर यंदा 12-15 फूट उंचीच्या गणपतींच्या आकर्षक मूर्ती व मंडप पाहायला मिळत आहे। मनोहर चौक शारदा समिती गणेश मंडळ आकर्षणाचे केंद्र बनले आहे। त्याचबरोबर रामनगर गणेश मंडळाची बाप्पांची आकर्षक प्रचंड मूर्ती आणि मनोहर भाई कॉलनीतील अष्टविनायक गणेश आदी मंडळांची सजावट आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। 2 वर्षांचा कोरोना काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। तर नागपुरातील सदर परिसरात एका अनोख्या सजावटीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे। आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ही सजावट करण्यात आली आहे। तर तिरंग्याच्या मधोमध बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे। या गणपती बाप्पांचे दर्शन करण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली आहे। देशभरात 2 वर्षांच्या कोरोना काळात निर्बंधांमुळे गणपतीच्या मोठ्या मूर्ती तसेच आकर्षक सजावट बघायला मिळाल्या नव्हत्या, तर यंदा या दोन्ही वर्षांची कसर पूर्ण करत मोठ्या मोठ्या मूर्त्या तसेच आकर्षक सजावटी करत मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। नागपुरातील सदर परिसरात आझादी का अमृत महोत्सव या थीमला घेऊन बाप्पांच्या मंडपाची सजावट करण्यात आली आहे। तिरंग्याच्या मधात बाप्पांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे।
या आकर्षक सजावटीला बघण्याकरिता नागपूरवासी येथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत। तर प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सदरमधील या गणेश मंडळाला भेट देत बाप्पांचे दर्शन घेतले आहे। यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळाली होती। हर घर तिरंगा मोहीम राबवत तसेच आजादीच्या 75व्या अमृत महोत्सवाअंतर्गत या मंडळाद्वारे ही अनोखी तसेच आकर्षक सजावट करण्यात आली आहे। जैसे कि आप देख रहे हैं कि हमारे देश को आजाद हो गए 75 वर्ष हो चुके हैं और मोदी जी के नेतृत्व में हमने पिछले महीने अमृत महोत्सव का सेलिब्रेट किया है। हम उसी थीम को कैच पकड़ के आगे चलते हुए हमने भी अपने गणपति बप्पा को 75वें अमृत उत्सव में शामिल किया ताकि देश के साथ साथ अपने कल्चर के बारे में भी लोग जाने, रिलीजन विद कंट्री दोनों के रिस्पेक्ट हो और सब लोग जो यूथ हैं आज के वो इससे पीड़ित हो सके कि सैनिकों ने अपने लिए क्या क्या बलिदान दिया है और कल्चर से भी अपन मोटिवेट हो सके। अपने आमच्या देशाचा अमृत महोत्सव 75 वर्ष आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाले त्याची थीम घेऊन आज या मंडळाची गणपतीची स्थापना झाली आहे आणि या स्थापनेच्या दर्शन घेण्यासाठी या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आज आमच्या देशाच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस जी इथे आले होते। त्यांनी इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय। पूर्ण नागपूर शहरामध्ये आज ते सर्व गणपतीचे दर्शन घेणार आहात। पश्चिममध्ये फिरले ते आता उत्तरमध्ये जाणार आहात आणि गणपती बाप्पाला हीच मागणी करणार आहेत की राज्यातल्या सगळ्या जनतेला ते कसे खुश करतील ही ती गणपतीशी त्यांनी प्रार्थना केली आहे। या मंडळातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे आणि त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला। बीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। नागपुरातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत एक घरफोडी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो आरोपी असल्याचे उघडकीस आले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक याला अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। फिर्यादी घराला कुलूप लावून आपल्या माहेरी पाचपावली येथे गेल्या असता अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून HP कंपनीचा लॅपटॉप, बोट कंपनीचे स्पीकर, गुल्लकमधील नगदी पैसे, सोन्याचे टॉप्स, चांदीचे जोडवे, चांदीची प्लेट असा एकूण 45,000 मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती। गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीवरून शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत विचारपूस करून तपास केला असता तपासात तो चोर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे। तसेच चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे। जून महिन्यामध्ये नगर मध्ये राहणाऱ्या महिला फिर्यादी यांच्या घरी त्या भंडाऱ्याला बाहेर गावी गेल्या असताना त्यांच्या घराचा ताला तोडून त्यांच्या घरातून लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरी झाले होते। सदर गुन्ह्याचा तपास SC सिद्धार्थ DP पाटील ते करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ताजबाग येथील आझाद कॉलनीतील राहणारा शेख सोहेल उर्फ बिट्टू शेख फारूक यांनी सदरची घरगुडी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले दोन्ही लॅपटॉप, त्याच्याकडे गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी आणि घरफोडी करण्याचा हत्यार असा एकूण 65,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यातील आरोपी शेख सोहेल उर्फ बिट्टू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। हा स्वतःच्या खर्च पाणी आणि इतर मित्रावर पैसे बुडवण्याकरता याचा सदरची घरफोडी करायचा। बीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। गोंदिया स्थानिक संस्था सभागृहात बहुजन समाज पार्टी आयोजित समाज जागृती संमेलन व कार्यकर्ता संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। सर्वप्रथम कुडवा येथील पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर भव्य बाईक रॅली काढून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर पाहुणे सभेच्या ठिकाणी पोहोचले। यावेळी महाराष्ट्र BSP प्रमुख मार्गदर्शक अधिवक्ता संदीप ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली अतिथी नितीन सिंग, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, अधिवक्ता सुनील डोंगरे, जिल्हाध्यक्ष दिनेश गेडाम आदी उपस्थित होते। यहां प्रोग्राम आपके द्वारा रखा गया महत्वपूर्ण यह है, महत्वपूर्ण कोई भी चीज उस बात से होती है कि उसके दिल में अपनी पार्टी के लिए, अपनी मंजिल तक पहुंचने के लिए किस तरह का भाव है, किस तरह की उम्मीद है, किस तरह का हौसला है। पूंजीवादी व्यवस्था हमारे लिए नहीं है, ये हम लोग जानते हैं। हम जानते हैं बहुत बड़े मीडिया हाउसेस हमारे पास नहीं है। हम यह भी जानते हैं कि हमारे पास बहुत बड़े बड़े जुमले, झूठे वादे और झूठे इरादे नहीं हैं, लेकिन पूरा देश यह भी जानता है कि
की आदरणीय बहन जी के नेतृत्व के साथ साथ माननीय कांशीराम के होने तक बाबा साहेब अम्बेडकर से लेके पूर्व में महापुरुषों तक जाएंगे। आप देख रहे हो हमारा असर क्या हो रहा है पूरे देश के अंदर। अभी अभी सवेरे भी मैं फेसबुक व्हाट्सएप चेक कर रहा था, आए दिन बहुजन समाज के जो अंग है एससी एसटी ओबीसी दलित मुस्लिम इन लोगों के ऊपर आए दिन अत्याचार अन्याय हो रहे हैं। हमारे आंखों से देखने की भी हमारी इच्छा नहीं होती इस तरीके के अत्याचार अन्याय हो रहे हैं। हमें ये प्रश्न उठना चाहिए कि ये अन्याय अत्याचार हमारे ऊपर ही क्यों होते हैं। व्हाई तर मी बहुजन समाज पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे, बहन मायावती जी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे, आपल्या पक्षाचं राज्याचं काम आदरणीय खासदार सिद्धार्थ साहेब पाहत आहेत, नितीन सिंग साहेब पाहत आहेत, पलीकडे रेणा साहेब आहेत, डोंगरे साहेब आहेत, या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो तुम्ही जर तुमच्याच ताकदीने या जिल्ह्यात काम केलं तर प्रदेश कमिटीतला एक सिंगल माणूस लुडबुड करणार नाही, पण तुम्ही जे काम खांद्यावर घेतलं त्याला शेवटावर नेण्याचा विवेचन आम्हाला। बहुतेक मॅरेथॉन शर्यती 42.2 किलोमीटर आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात लांब 100 वर्षे जुनी मॅरेथॉन आहे, जी 90 किलोमीटर असते। या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसह कल्याण रनर्स ग्रुपचे डॉक्टर मिलिंद ढाले, दिलीप घाडगे, बिंदेश सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेत विजयाचा डंका वाजवून महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे। या जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया शहरातील रामनगर भागातील रहिवासी बिंदेश सिंग धाकरवार याचे स्वप्न होते की या स्पर्धेत आपल्याला नक्कीच संधी मिळेल। दक्षिण आफ्रिकेतील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने 42.2 किलोमीटर लांबीची मॅरेथॉन 4 तास 50 मिनिटात पूर्ण केल्याचा पुरावा देणे आवश्यक आहे। देशभरात बाप्पांच्या आगमनाबरोबरच विसर्जन देखील उत्साहात पार पडले जाते, तर यंदाही नागपूर पोलीस विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे। नागपुरात गांधीसागर तलाव येथे खासगी आणि सार्वजनिक मंडळाचे विसर्जन होणार असल्याने DCP यांनी या परिसराचे अवलोकन केले आहे। गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश DCP यांनी पोलिसांना दिले आहे। गांधीसागर तलाव परिसरातील शिवाजी पुतळा, गणेश पेठ, आगाराम देवी या ठिकाणी बॅरिकेडिंग केल्या जाणार असून जवळपास 150 कर्मचारी अधिकारी हा बंदोबस्त करणार आहे। DCP यांनी मार्गदर्शन 150 कर्मचारी अधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले असून पोलीस देखील सज्ज आहे। पोलीस निरीक्षक गणेश पेठ, क्राईम इन्स्पेक्टर आहे। आज रोजी माननीय DCP साहेब आले, गांधीसागर तलाव येथे मोठ्या प्रमाणात आमच्या इथे विसर्जन होणार आहे खासगी आणि सार्वजनिक गणपती मंडळ, त्या संबंधाने DCP साहेबांनी पूर्ण अवलोकन केलेलं आहे। कोणत्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायचं, कोणत्या ठिकाणी पॉईंट्स ठेवायचे, कुठल्याही पद्धतीने गणेश भक्तांना अडचण होणारीच नाही याची कशी काळजी घ्यायची, त्या संबंधाने वाहतूक निरीक्षक, आमचे सिनियर निरीक्षक, आम्ही सर्व अधिकारी यांना ब्रीफ करून गेलेले आहे। आम्ही शिवाजी पुतळा येथे पूर्ण बॅरिकेडिंग करणार आहे, टिळक पुतळा, नातिक चौक, गणेशपेठ, आग्याराम देवी या ठिकाणी व्यवस्थित बॅरिकेडिंग करून दोरी वगैरे बांधून सिस्टमॅटिक पद्धतीने कुठल्याही पद्धतीने विसर्जनच्या वेळेला अडचण होणार नाही त्याच्यासाठी साहेबांनी दिलेलं मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आम्ही व्यवस्थित बंदोबस्त नेमू आणि त्या पद्धतीने बंदोबस्त व्यवस्थित पार पाडू। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत रहा VKB न्यूज, नमस्कार।